नमस्कार मी पाटील. नमस्कार मी अजित पाटील. युवराज्य अनुशालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकत्या झालेल्या नायगाव तालुक्यातील परडवाडी या ठिकाणी बिनविरोध म्हणून सरपंच प्रतिनिधी आपल्याशी बोलण्यास उपस्थित आहेत. या ठिकाणी परडवाडी येथे सरपंच म्हणून सुसंगीता गोविंदराव परडे यांची निवड झालेली आहे. आपल्याशी बोलण्यासाठी प्राध्यापक गोविंदरावजी परडे आहेत. खऱ्या अर्थानं जर बघितलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीच्या वातावरणामध्ये नेमका पार पडत आहे. लाखोच्या उधळपट्टीच्या वातावरण नेमका पार पडत आहे. अशा वातावरणामध्ये नायगाव तालुक्यातील या ठिकाणची परडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघालेली आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं एकंदरीत गावकऱ्यांचा पूर्णपणे विश्वास ज्या व्यक्तिमत्वावर बसलेला आहे असे गोविंदरावजी परडे. खऱ्या अर्थानं गावकऱ्यांच्या त्यांच्या मोठकडून मोठ्या पण अपेक्षा आहेत. गाव ते विकास ते करतीलच. आपल्याशी बोलण्यासाठी गोविंदरावजी परडे आहेत. त्यांचं स्वागत आहे युवराज चॅनलमध्ये. सर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? गावकऱ्यांनी तुम्हाला बिनविरोध सरपंच निवडून दिले. सर्वप्रथम मी संपूर्ण गावकऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आमच्या गावची एक परंपरा आहे. गेल्या 15 वर्षापासून आमच्या गावामध्ये दरवेळी हनुमान मंदिरावर गावकऱ्यांची बैठक होऊन अनेक गावपातळीवरील निवडणुका ह्या बिनविरोधच पार पडत आहेत आणि त्या गावचा नागरिक आहे याचा मला अभिमान आहे. याही वर्षी माजी सरपंच हनुमंतराव पाटील वडनाळे यांनी ऑगस्टमध्ये कार्यक्रम जाहीर होताच एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये संपूर्ण गावकरी उपस्थित होते. संपूर्ण गावकऱ्यांनी आपली मतं मांडली आणि त्यातून एक मत असं पुढं आलं की गावामध्ये अनाठाई खर्च आणि आपसी वैर टाळण्यासाठी गाव हे बिनविरोध निघालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी समोर आली आणि त्या भूमिकेतून गावातील काही मंडळींनी माझं नाव सरपंच पदासाठी सूचित केलं आणि संपूर्ण गावाने एकमताने माझी सौभाग्यवती सौ संगीता परडे हीच सरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिली. केवळ सरपंचच नाही तर गावातील सर्व सदस्य आणि सदस्यातील उपसरपंच सुद्धा बिनविरोधच निवडून दिला. त्यामध्ये प्रभू शंकरराव कौटकर हा एक क्रियाशील कार्यकर्ता गावचा उपसरपंच म्हणून जनतेने निवडला आणि इतर सदस्यांची सुद्धा नेमणूक केली. त्याबद्दल मला संपूर्ण गावकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करायचे आहे. आणि ह्या बातमीनं सोशल मीडियावरील संपूर्ण समाजातून संपूर्ण राजकीय पक्षातून गावावर आणि माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. निवडणूक प्रक्रिया पुढेच होती परंतु त्या अगोदरच प्रसार माध्यमातून माझ्या सरपंच पदाची बातमी संपूर्ण सोशल मीडियावर पसरली आणि त्यातून आमच्या गावावर आणि माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मला अभिमान आहे की माझं गाव अगोदरच आदर्श गाव आहे. ते आदर्शाची परंपरा यापुढे सुद्धा चालू राहावी आणि त्याचा एक छोटासा पाईक होण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. याबद्दल मी मनाला खूप धन्य मानतो. आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेमध्ये संपूर्ण गावकऱ्या मंडळींनी फक्त एक सरपंच 8 सदस्य एवढेच फॉर्म भरून छाननीमता सुद्धा सर्व फॉर्म वैध ठरले आणि ही प्रक्रिया एक आदर्श अशा प्रकारची पार पडली. आता सरपंच म्हणून तरी निवडून आलात पण सध्या तुमच्या समोर गावातील प्रलंबित प्रश्न कोणते आहेत जे प्रामुख्याने तुम्ही सोडवले पाहिजे? सध्या गावामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. मागच्या सरपंचांनी त्यांच्या पद्धतीनं ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु प्रश्न कधी संपत नसतात आणि त्याचाच भाग म्हणून गावामध्ये काही गंभीर अशा प्रकारचे प्रलंबित प्रश्न आहेत ज्यामध्ये पांदन रस्ते ही अत्यावश्यक असलेली आमच्या गावची गरज आहे.